आपल्या आयुष्यात माणसं येण्यामागेही काही उद्देश असतो, कारण काही लोक तुम्हाला शिकवतील, काही तुमचे परीक्षण करतील, काही लोक तुमचा वापर करून घेतील, तर काही जगायचं कसं हे तुम्हाला शिकवतील. जवळ पैसे असणारे सर्वच लोक श्रीमंत नसतात, त्यातही काही संस्काराने दरिद्री आणि विचारांनी भिकारीही असतातच. आपलं मन कोणाजवळही व्यक्त करताना जरा सांभाळून आणि विचारपूर्वक करा, कारण तुमचं बोलणं ऐकताना माणसं रडत ऐकतील, पण तेच दुसऱ्यांना सांगताना खूप रंगून आणि हसतच सांगत असतात. रुसून किंवा फुगून प्रत्येकाला सगळ्या गोष्टी कधी मिळत नाहीत, कारण परिस्थितीपुढे इतरांबरोबर स्वतःसाठीही स्वतःलाच झटावं लागतं. आपली मिळकत कमी असेल तर आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावं, आणि जर एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती नसेल तर आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावं. एखाद्या चुकीबद्दल माणसाला मी माफ केलं हे बोलायला एक सेकंद पुरेसा असतो, पण एखाद्याला मनाने माफ करायला मात्र वर्षानुवर्ष उलटली तरीही ते शक्य नसतं. ज्या नात्याबद्दल मनात खूप आदर असतो त्या नात्यात भरपूर प्रेम आणि गोडवा असतो. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती ओळख दाखवते आणि नम्रतेने नमस्कार करते, त्यावेळी समजून जा की जगातील सर्वात मोठी संपत्ती तुम्ही मिळवलेली आहे. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, जी कधी विसरता येत नाही, आणि ज्या व्यक्तीची आठवण येत असते ती त्या व्यक्तीला देताही येत नाही. अंत आणि एकांत यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला त्या वेदनांची जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, आणि चांगले जगण्यासाठी चांगले संस्कार लागतात. कुणाच्या सौंदर्यावर भाळणं हे स्वाभाविक असतं आणि तितकंच क्षणिकही असतं, पण कुणाच्या तरी चांगल्या स्वभावावर भाळणं हे भावनिक आणि तितकंच प्रामाणिक असतं. आयुष्य आपल्याला खूप काही देत असतं, फक्त आपल्याला त्यातील काय हवं ते घेता यायला हवं. ज्या कुटुंबातील लोक हे जिथे एकमताने एकमेकांचे हात धरून चालतात त्या लोकांना कधीही कुणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही. काही वेळेला माणूस सहज बोलून जातो की हा माणूस बदलला, पण तो का बदलला हे कारण मात्र कधीच कोणी जाणून घेत नाही, पण त्याचं बदललेलं वागणं मात्र कायम प्रत्येकाच्या नजरेत येत असतं.